नमस्कार मित्रांनो, विनायक वाघचारे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता दोघंच जणी आम्ही, तरी किती होईन पाहतो बोलणं, जेवढं झालं तेवढं, बाकीचं काही नाही. समजू शकता दोघंच जणी आम्ही, मम्मीचं काय चालू तुम्ही पाहू शकता. चल मम्मीकडे जाऊया आता, चालू तुम्ही सगळे. मम्मी बोल काय म्हणती? काय नाही, काय चालू आहे? आज एकटीच मग काय? एकटी आज जोडीदार कुठे तुझा? गेली ना मम्मीकडे. अच्छा, जोडीदार मम्मीकडे गेली का? मम्मीकडे गेली. आता फोन केला होता तिने व्हिडिओ कॉल. आता एवढ्यातच बोलले तिच्याच संग बोलत होते. मम्मी संग बोलत होते. काय म्हणले वहिनी? वहिनीने मला फोन सुद्धा नाही केला. पाहिलं काय एखाद्या विसरले ते मला करतील ना फोन. फोन सुद्धा नाही केला. मी फोन केला तेव्हा म्हणे पोचले. हा का मग? फार सॉरी सुद्धा नाही म्हणे मला. एवढी आठवण येते तरी त्यांची. आता आठवण तरी येणारच आहे, पण जाऊ मम्मीचे ना ते पण. थांब एक मिनिट. काय काय बनवलंय मम्मीने आज? काय बनवलं माहितीये का? चिकन बनवलं, परत भात बनवला. मम्मीने खुशीमध्ये चिकन बनवलं आज दोघांसाठीच. खुशीमध्ये का? असच बनवलं बाळा मी. असंच बनवलं का? मला बनवूशी वाटलं, मी बनवलं. वाटलं वहिनी गेली म्हणून काय बनवलं काय चिकन? नाही नाही, असं काही नाही बाबा. वहिनी गेली म्हणून बनवलं असं थोडी असतं. असं थोडी असतं, सगळ्यांना सारखं धरते मी. मग मी म्हटलं चला आज इथे मी आहे जेवायला. दुपारी पण मी काय खाल्लं, रात्रीचीच भाजी खाल्ली होतं, सकाळचा बटाटा. चल मला आदित्य मी जेवण करीन. कॉमेडी नाही होणार. संदीप पण नाही आज, उद्या पण नसणार आहे तो. उद्या पण नसणार. संदीप पण गेला तिकडे वहिनी. समजून आम्हाला आम्ही खातच असं सोडायला गेलता, पण तो एक दिवस राहुनीवर राहिला. हा, कारण की येऊन नाही देत त्याचे मेहुणे, त्याला तिचे मेहुणे येऊन नाही देणार. वहिनीच्या घरचे येऊन द्याय ना का? हा, मेहुणं येऊन नाही देत. मग दाजी म्हणे नाही थांबा म्हणे, उद्या जा, परवा दिवशी जा म्हणे. परवा दिवशी जा का? मला ना घसा बसलाय ना माझा आदित्य, तर बोलायला खूप त्रास होतो. मला बोलायला त्रास होऊ राहिला का? बापरे बाप, आता कसं होणार तुझं? तुझा मला आवडत सगळ्यांना. हा मग माहिती, मला तू बोलते भारी, तुझे खूप फॅन आहे. हो सगळ्यांचे सांगू शकता. मम्मीचे कोण फॅन आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. हो नक्की सांगा. मम्मी कमेंट वाचत एक तर सगळ्यांची. हो थोडी वाचती. आज खूप कमेंट आले, खूप छान छान कमेंट आले ऋतू साठी. खूप सुंदर कमेंट आले. खूप 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 तुम्ही असाच रोज सपोर्ट करत जा. खूप छान सपोर्ट केला तुम्ही, असाच सपोर्ट करत जा. मी खूप खुश होते सर्वांवर. खूप छान तुमचा सपोर्ट आहे मला. 8 तासात तुम्ही भारी यूज पाडले. हो भारी यूज गेले आम्हाला. खूप छान असं, खूप खूप खुश झाले आम्ही. खूप पाहू शकता मम्मीले खुश आहेत. पाहू शकता वहिनी गेली तर मम्मीले खुश आहे. कारण की मी तिला कोणी दुःख देणारच नाही ना. तू खूप गोड आहे ना ती. का व्हिडिओला यूज गेले म्हणून खुश आहे का वहिनी गेल्या म्हणून खुश आहेत? नाही, व्हिडिओला यूज गेले म्हणून खुश आहे आणि ऋतू गेली म्हणून पण खुश पण आहे बाळा. मी दुःखी कशाला राहू? मी सारखं सारखं मला विचारतो. विचारायचं बाई फक्त एवढंच आहे की तिथे मम्मी मम्मी करायची सारखी सारखी ना. आता भांडे असले ना, घासलेच असते ती ना. पण आता मला घासावं. पाहू शकतात भांडे मम्मीचे असेच पडले. मम्मी घासन आता जेवण झालं. तसं काय नाही, मी पण घासत असते, ती पण घासत असते. जोडीदार असलं बरं राहत. पण आता मी चपाते करत असते का, तिनं घासलेच असते भांडे. असं राहत माझं, म्हणजे आम्ही दोघी मिळूनच करत असतो. मी असं त्रास नाही देत तिला कधी. मम्मी आज एकटीच होती दिवसभर. मी काम होत त्यात. मला काम होत 2:30 वाजेपर्यंत तर मला कामच होत. मी लेट आलो त्याच्यात अजून मम्मीला. 2:30 वाजेपर्यंत काम होत आधीचे तरी मला. त्याच्यानंतर मी कपडे घेऊन आले. नाही 1 तासभर झोपली. माझी इच्छा तुला फोन करायची, मला नको परत चालू होईन. नाही रे बाळा, मी फोन नाही करत. तुम्हाला त्रास देते का कधी कामावर? मी सांग म्हणून मी फोन नाही करत तुला. म्हणलं जाऊ दे, कधी फोन नाही केला आता कायला फोन करायला. त्रास नाही देत बाळा कधी कामावर. तुम्ही गेले ना
मला नाही आवडत फोन केला काम पण मी येतच नाही त्रास तुला कशाला तू सांगतो मी फोन केला का तुला नाही तू मला फोन केला मम्मी काय बनवलं आता मी हॉटेलमध्ये बसेल होत खायला मित्राचा बड्डे होतो म्हणून म्हटलं आता तू एवढं बनवलंय स्वयंपाक आता मला खायलाच लागेल थोडाफार तू मला आधी सांगितलं मला काय माहिती असं घडणार आहे करून माझ्या संग जाऊ दे आपलं फ्रीज आहे ना हो आता काय करणार मग आता तू सांग आधी फ्रीज मध्ये ठेवून परवा दिवशी खात आहे कमेंट मध्ये म्हणते असं चालेल का मग चालेल ना फ्रीज खायला आहे तेच ना आम्ही एवढी सुंदर सुंदर भाजी बनवली फेकणार नाही जाऊन त्याची कोणची गोष्ट लय मागे बाई खूप कष्ट करावं लागतं रोज माहिती रोज किती कपाट उचलत आम्हाला पैसे किती कपाट उचलावं लागतं हा म्हणजे तुम्हाला माहित नसेल तुम्ही विचार असेल मी रोज काय काम करतो मी आहे फर्निचरच्या दुकानात नाव नाही सांगत फक्त फर्निचरच्या दुकानात नाव नको सांगायला नाही तर तिकडे मला भेटायला सगळेजण म्हणून फक्त फर्निचरच्या दुकानात चॉकलेट बाय एकदम मला चॉकलेट नाही बाई चॉकलेट बाय नाही माझा आदित्य चॉकलेट बाय खूप खूप मेहनत करतोय म्हणजे दोघं जण नाही करत का म्हणजे दोघं पण करत सगळेच मेहनत करतोय तू मी आदित्य सगळेच घरातले सगळे मेंबर आहे ना मेहनतच करताय अजून आम्ही अजून हे होणार पुढे जायचंय काय बरोबर नक्की जाणार आहे तुम्ही असं सपोर्ट करत जा आम्हाला नक्कीच आम्ही पुढे जाऊ तेच ना असं सपोर्ट करा मला पटकन माझ्या स्वतःच्या घरात जाऊ द्या हे आम्हाला पहिले आम्हाला काय म्हणते त्याला ते मलाच बोलतायत की तुला बोलतायत नाही चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला ही व्हिडिओ आमची नाही नाही ताकद काय म्हणत्या हंड्रेड के सबस्क्रायबर करा आमचे लवकरात लवकर एक पार्टी यायची आम्हाला काय जाऊ तुला कळा ना आपण मी काय बोलतोय तू काय बोलतो मला नाही कळणार काय बोलला कळणार नाही मला आपल्या शुल्लर पार्टी नाही लागत का लवकर लवकर हा लवकरात लवकर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा बेल आयकन करायचं विसरू नका मग मम्मी काय बोलू राहिलो मी काय बोलू राहिलो मम्मी काय रोज बोलते मी तर बोलतच नव्हते आज आदित्यने प्रश्न हा माझ्यापाशी मांडलेला आहे काय मांडला नाही मी तुला फक्त बोलत होतो बाकी काय म्हणते बाकी काय माझं चाललंय मस्त चपात्या करायचं काम बस झालं ना एक चपाती तुला का बरं मी नाही खाणार हे पीठ असं चिवून नाही द्यायचं फ्रीज मध्ये राहू दे मग कर मला उद्या शिळ्या चपाती ढाब्याला खायला अरे नाश्त्याला होईन तुला होते नाश्त्याला पीठ कशासाठी ठेवायचं काळ पडतो चहा चपातीला भारी होईन मस्त की शेळ चपातीला भारी लागते चहा चपाती संग खायला गरम कर आणि तवा पण गरम आहे कारण की गॅस कशासाठी वाया घालवायचा बरं गॅस ने वाया घालायचा काहीच वायला नाही घालायचं वाटत चपातीच्या कोरक्या करून खायच्या भाकरीच्या भुगा भारी वाटत लागलो भुगा भारी लागतो का नाही त्यासाठीच मी एवढे वाळून ठेवले ते काय त्या परातीत वाळून ठेवलंय मस्त की भुगा खायचा कांदा मिंदा मिरची मिरची टाकू छान भुगा करते मी मग तुला हो नक्की दे डब्याला चपाती जळून जळून पण मला चटका बसला आधी त्यात चटका बसला का इकडे पाहू नको ना मग तिकडे झेपाय चटका बसला चटका बसला का पाहू शकता मम्मी आज लक्ष नाही वहिनीमुळं वहिनीच्या आठवड्याचा चटका बसला मम्मीला मम्मी याच लोक करू ना येईन वहिनी आठ एक दिवसानी हो येणार आहे ना ती आठ दिवसाच्या ठिकाणी ते पण लय दिवसानी गेल्या लय दिवसानी म्हणजे ना पावणे दोन वर्षांनी गेली ती कम्प्लीट हा पावणे दोन ना पूर्ण दोन वर्ष नाही झाले नाही दोन वर्ष नाही ते तर तीन वर्ष बोलत होते म्हणलं लग्न होऊनच पावणे दोन वर्ष झाले असं काय करते म्हंटल बाकी काय नाही हो माझे पाय दुखायला लागले आता उभा राहून का बरं दुखत पाय दाबून काम होतो नको
पाय नको दापून देऊ. हा का व्हिडिओ बंद झाला म्हणून पाय दाप मम्मी. शान्या दाखव, हसला कसं दाखव, तुझं तोंड दाखव ना, दाखव काय असा हसलो. दाबते की नाही खरं सांगतो, तिथं सांगतो काय पाय दाबते की नाही तुझे. दाबते दाबते मम्मी दाबते, फक्त मी दाबत नाही मम्मीच्या पाय, मला लय कंटाळा येतो. तू नको दाबू, तू नको दाबू. मी दाबते का नाही तुझे पाय? दाबते ना, डोकं दाबते, डोकं दाबते, पाय दाबते. बाकी काय बोलतो? काय नाही, दाबायच लागत. हा बाळा, मग हा बाळा लगेच. काय म्हंटल तुला? चला मित्रांनो, मम्मीचा आता स्वयंपाक झालाय, मम्मी जेवून घेणार आहे. तुम्हाला छोटासा आमच्या दोघांचा व्हिडिओ आवडला असं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जर करायला विसरू नका, आणि ब्लॅक लाईकला पण क्लिक करायला विसरू नका. चला बाय बाय बाय.